आणि आता दावे प्रतिदावे त्या संदर्भातल्या टॉपनेन आपण बातम्या बघूयात. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज. 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर 14,507 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती. पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त. निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध असेल. एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात आम्ही 30 जास्त जागा जिंकणार. पोस्टल मतांचा निर्णय आधी जाहीर करण्याची आमची मागणी. राऊतांचा दावा. अमरावतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय न झाला सिव्हिल वॉर होईल. अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीवरून ठाकूर यांचं विधान. अमरावतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये कल तुम्हाला दिसून येईल. 4 अमरावतीचा खासदार पंजाबवर महाविकास आघाडीचा उमेदवार इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येतोय. कोणाला काय बोलायचं आहे ते बोलू द्या. असा जर निकाल लागला नाही तर सिव्हिल वॉर होईल. यशोमती ठाकूर यांची दंगल भडकवण्याची भाषा त्या धमकी देतात. यशोमती ठाकूर यांच्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी. रवी राणांची मागणी. काँग्रेस हताशपणे महाराष्ट्रामध्ये दंगे भडकवत असतील. यशोमती ठाकूर सारख्या एक महिला अशा प्रकारच्या धमक्यात असतील. ते महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे, कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे. ताबडतोब पोलिसांनी याची दखल घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे माझी मागणी. आमच्या नादाला लागू नका. आमच्या भूमिका आम्ही ठरवतो. आमदार रवी राणांनी केलेल्या दाव्यावरून राऊतांचा पलटवार. निवडणुका लढा ही लोकशाही आहे. आमच्या नादाला लागू नका. आमच्या भूमिका काय आहेत त्या आम्ही ठरवतो एकत्र बसून आणि त्या संदर्भात माननीय पक्षप्रमुख निर्णय घेतात. वसुलीबाज लोकांच्या छातडावर पाय ठेवून मोदी पुन्हा येणार. सामनाच्या अग्रलेखावर टीका करताना राम कदमांकडून विश्वास व्यक्त. राजकीय संन्यास कुणाला घ्यावा लागणार हे 4 समजणार. विजय वडेट्टीवारांचा राम कदमांवर पलटवार. हा इंडिया आघाडीचा लागेल. आता संन्यास विन्यास राजकीय कुणाला घ्यायची पाळी येईल हे 4 कळेल. सत्ता परिवर्तनासाठी काही तास शिल्लक. ईव्हीएमवर आमचं बारकाईनं लक्ष. अंतरिम निकाल येईपर्यंत पोलिंग एजंटना बाहेर न येण्याच्या सूचना. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. आमच्या बरेच मतमोजणी जे आमचे एजंट आहेत काउंटिंग एजंट त्यांच्या संदर्भात त्यांना दक्ष राहायचं. त्यांना शेवटपर्यंत निकाल अंतिम निकाल येईस्तोवर बाहेर पडायचं नाही. आहे तिथेच राहायचं.